नमस्कार, सुप्रभात. मी श्वेता, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. सकाळच्या बातम्यांमध्ये तुमचं स्वागत. आणि सुरुवातीला बातमी आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलनं पाकिस्तान संघटित दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश केलाय. स्पेशल सेलनं 6 दहशतवाद्यांना अटक केली आहे. त्यापैकी 2 पाकिस्तान प्रशिक्षित दहशतवादी आहेत. आणि अटक करण्यात आलेल्यांमध्ये मुंबईतील जान मोहम्मद शेख यांचा देखील समावेश आहे. सायन पश्चिममधील सोशल नगर भागातला रहिवासी असलेल्या जान मोहम्मद शेख याला अटक करण्यात आलेली आहे. दरम्यान दहशतवादी जान मोहम्मद शेखच्या परिवाराची मुंबई पोलिसांनी धारावी पोलीस स्टेशनमध्ये चौकशी सुरू केलेली आहे. स्पेशल सेलचे DCP प्रमोद कुशवाह यांनी या संदर्भात माहिती दिली आणि स्पेशल सेलनं केलेल्या कारवाईमध्ये स्फोटकं आणि शस्त्रास्त्र जप्त करण्यात आली आहेत. अटकेची ही कारवाई दिल्ली, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रामध्ये करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांचं 1 महिन्यापासून हे ऑपरेशन सुरू होतं. स्लीपर सेलच्या माध्यमातून दहशतवादी कारवाया सुरू होत्या आणि हे दहशतवादी उत्तर प्रदेशच्या निवडणुकांना लक्ष्य करण्यासाठी कट रचत होते. त्यांच्याकडून स्फोटकं आणि शस्त्र जप्त करण्यात आलेली आहेत. यातील 2 दहशतवाद्यांना पाकिस्तानमध्ये प्रशिक्षण देण्यात आलेलं आहे. तर दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलचे स्पेशल पोलीस आयुक्त नीरज ठाकूर यांनी दहशतवाद्यांच्या या अटकेसंदर्भात दिलेली माहिती ऐकूयात. इसमें क्या है कि जो एक्सप्लोजिव्स और IEDs हैं उनको तो फेस्टिव सीजन के दौरान जो हैवी फुटफॉल वाले एरियाज या जहां बड़ी गैदरिंग है वहां पे यूज होना था, लेकिन जो पिस्टल्स भेजी गई हैं ये इम्पोर्टेड पिस्टल्स हैं जो और हाई क्वालिटी की पिस्टल्स हैं, इटालियन पिस्टल्स हैं ये, और एमुनिशन जो है ये टारगेटेड किलिंग्स के लिए यूज होना था, ऐसी हमारी जो इनपुट्स थी वो सजेस्ट करती है. आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्यासोबत फोनलाईनवरती आहेत. आपण आणखी माहिती घेऊयात. अजित, खूप भयंकर आणि धक्कादायक ही बातमी म्हणावी लागेल आणि केलेली कारवाई सुद्धा मोठी आहे. काय आणखी माहिती? यावेळीच दिल्ली स्पेशल सेलने जान मोहम्मद शेख याला अटक केल्याने त्याची सर्व माहिती जी आहे ती समोर आली. यानंतर आता महाराष्ट्र ATS आणि मुंबई पोलीस जे आहेत त्यामध्ये क्राईम ब्रांच देखील आहे, यांनी या सगळ्या प्रकरणी आता मोठ्या प्रमाणामध्ये कारवाई करण्याची सुरुवात केली आहे. जान मोहम्मद शेख याच्या घरी काल जाऊन फक्त धारावी पोलिसांनी त्याच्या घरच्यांची चौकशी केली. कारण का जान मोहम्मद शेख हा ड्रायव्हरचं काम करायचा, त्याला 2 मुली आहेत आणि त्याचे कोण मित्रमंडळी आहेत, कोणाकडे ड्रायव्हरचं काम करायचा, या सगळ्या गोष्टी जे त्याची चौकशी केली गेली. कारण का जान मोहम्मद शेख ही जी व्यक्ती आहे ही दाऊदच्या थेट संपर्कामध्ये होती. दाऊदचा भाऊ जो आहे अनिस इब्राहिम हा या सगळ्या कटामागे होता असं दिल्ली स्पेशल सेलने त्यांच्या चौकशी अहवालामध्ये स्पष्ट केलेलं आहे. आणि त्यांनी जी काल पत्रकार परिषद घेतली याच्यामध्ये अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि पाकिस्तानच्या काही संघटना आहेत हे यांनी मिळून एक मोठा कट रचला होता मुंबईमध्ये आणि उत्तर प्रदेशामध्ये दहशतवादी कारवाया करण्याचा. त्याचा मोरक्या हा जान मोहम्मद शेख होता. म्हणजे एकीकडे साधारण राहणीमान आणि ड्रायव्हरचं काम असं असताना देखील इतक्या मोठ्या पद्धतीचा कट असं जान मोहम्मद शेख याची आता ओळख समोर आलेली आहे. यामुळे मुंबई क्राईम ब्रांच असेल, महाराष्ट्र ATS असेल, आता या प्रकरणी जान मोहम्मद शेखच्या इतर कॉन्टॅक्ट जे आहेत त्याचा कसून चौकशी करते. नेमका जान मोहम्मद शेख यांनी आणखीन किती स्लीपर सेल तयार केलेले आहेत आणि मुंबईमध्ये कशा पद्धतीने घातपात घडवण्याचा त्याचा मनसुबा होता, या सर्व पार्श्वभूमीवरती आता मुंबई पोलीस देखील ऍक्टिव्ह झालेली आहे. बरोबर. अजित आणि तुम्ही फोनलाईनवरती असेच राहा, कारण आणखी या संदर्भात माहिती तुमच्याकडनं घ्यायची आहे. तर मुंबईतील जान मोहम्मद शेख या अतिरेक्याला अटक तर करण्यात आली आणि जान मोहम्मद शेख याच्या कुटुंबियांची मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केलेली आहे. त्यामुळे हा दहशतवादी शेख जो आहे तो ड्रायव्हरचं काम करायचा, त्याला 2 मुली सुद्धा आहेत. सायन पश्चिम मधील सोशल नगर भागातला रहिवासी असलेल्या जान मोहम्मद शेख याला अटक करण्यात आली आहे आणि त्याच्या कुटुंबियांची चौकशी करण्यात आली. आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्यासोबत फोनलाईनवरती आहेतच. अजित, ज्यावेळेला कुटुंबियांची चौकशी करण्यात आली त्यानंतर काय गोष्टी समोर आल्या?
कुटुंबियांची चौकशी मुंबई पोलिसांनी केलेली आहे, धारावी पोलिसांनी, मुंबई क्राईम ब्रांचने, त्याच वतीने महाराष्ट्र एटीएसने चौकशी केलेली आहे. या चौकशीमध्ये प्राथमिक माहिती समोर आलेली आहे की परिवाराचं हे म्हणणं आहे की हा हे जे काही त्यांनी आरोप त्याच्यावर आरोप करण्यात आलेले आहेत किंवा ज्या आरोपाखाली त्याला अटक करण्यात आलेली आहे हे सर्व खोटे असून त्याला नाग याच्यामध्ये अडकवण्यात आलेलं आहे असं जे प्राथमिक नेहमी आरोपींचे गती जे बोलतात त्याच पद्धतीनं याच्यामध्ये त्यांनी त्यांचा जबाब नोंदवलेला आहे. तर दुसरीकडे नेमकं हा इथं असताना कशा पद्धतीनं कोणाशी बोलायचं, कोणासोबत राहायचा, कुठे काम करायचं, काय काम करायचं, या सर्व गोष्टी चौकशी जी आहे ती महाराष्ट्र एटीएस पोलीस आणि मुंबई क्राईम ब्रांचने त्याच्या परिवाराकडून केलेली आहे. आता परिवाराचं म्हणणं जे आहे की त्याच्या आरोपीचे आरोप कुठे आहेत, मात्र काही अशा गोष्टी आहेत की ज्या याच्या चौकशीतून लीड मिळवण्याकरता महत्वाच्या आहेत आणि त्या मुंबई पोलिसांना आणि महाराष्ट्र एटीएसला मिळालेल्या आहेत आणि त्याच अनुषंगाने आता पुढचा तपास सुरू आहे. बरं अजित, हे दहशतवादी आहेत ते पाकिस्तान प्रशिक्षित आहेत, तर ते प्रशिक्षण त्यांना कुठून मिळालं? जसं आपल्याला माहिती आहे की आतापर्यंतच्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये विशेषतः जे फिदाईन हल्ले केले असतात, मग ते गुजरातमधील अक्षरधाम मंदिर असेल किंवा त्याचबरोबरीनं महाराष्ट्रामध्ये 26/11 हल्ला झाला होता, याचबरोबरीनं इंडियन मुजाहिदीन ही दहशतवादी संघटना आहे. म्हणजे बॉम्ब कसे बनवायचे, रेकी कशी करायची आणि जास्तीत जास्त लोकांना त्यामध्ये नुकसान कसं होईल या पद्धतीच्या सगळ्या गोष्टी कशा करायच्या, एवढंच नाही तर 93 बॉम्ब ब्लास्ट, त्यामुळे देखील मुंबईतलेच काही लोक होते किंवा भारतातलेच काही लोक होते ज्यांना पाकिस्तानमध्ये छुप्या मार्गे पाठवलं गेलं, त्यांना दहशतवादाचं ट्रेनिंग दिलं गेलं आणि त्यानंतर पुढे त्यांना पुन्हा भारतामध्ये आणून त्या ठिकाणी घातपाताच्या कारवाया केल्या गेल्या. 26/11 हल्ला त्याच्यामध्ये सर्व जे आरोपी होते जे दहशतवादी होते हे पूर्णपणे पाकिस्तानी होते आणि त्यांना तिथे विशेष कमांडो ट्रेनिंग दिलं गेलं होतं आणि ते इथे येऊन त्यांनी हा सगळा हल्ला केला होता. आता याच सगळ्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या तर जे पाकिस्तानी कनेक्शन प्रत्येक हल्ल्यामागे समोर येतं याच्यामागे एकच उद्देश असतो, भारतामध्ये नेहमी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण व्हावा, आर्थिक त्यांची बाजू जी आहे ती कुठेतरी मोडकळीस यावी, याचबरोबरीनं इथले जे रहिवासी आहेत त्यांच्यामध्ये दहशतीचं वातावरण तयार होणं आणि जास्तीत जास्त लोकांचा खून करणं अशी जी एक दहशतवादी मनोवृत्ती आहे, प्रवृत्ती आहे, त्याचा कुठेतरी या भारतामध्ये येऊन कारवाई करण्याचा या सगळ्या लोकांचं मानत असतो आणि याच्याकरता विशेष ट्रेनिंग पाकिस्तानात दिलं जातं. या प्रकरणामध्ये देखील दोन आरोपी जे आहेत ज्यांना पाकिस्तानात जाऊन त्या ठिकाणी ट्रेनिंग दिलं गेलं होतं आणि ते पाकिस्तानी नागरिकच आहेत, ते इथून तिथून इकडे आले होते हे सगळे या सगळ्या घटना करायला, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत किंवा त्यांचे जे कट आहेत त्या कट अंजाम द्यायला. पण बाकीचे 4 जण आहेत त्याच्यामध्ये पण 3 जण जे आहेत ते पाकिस्तानला गेले होते आणि त्यांना त्या ठिकाणी ट्रेनिंग दिलेलं आहे कशा पद्धतीनं आयईडी बॉम्ब बनवायचा, साधारण उपलब्ध वस्तू जे आहेत त्या उपलब्ध वस्तूतून कसा बॉम्ब बनवायचा, तो कुठे ठेवल्याने कसा त्याचा ब्लास्ट होईल आणि त्याची इंटेन्सिटी किती आहे हे लक्षात येईल. आपण जर फोटो पाहिले असतील जे दिल्ली स्पेशल सेलने जारी केलेले आहे त्याच्यामध्ये पाहिलं तर पत्राचा डबा आहे, त्या डब्यामध्ये आयईडीचा बॉम्ब बनवलेला आहे, म्हणजे साधारणपणे कोणाला लक्ष देणार नाही त्याच्यामध्ये बॉम्ब आहे म्हणून. तर अशा पद्धतीने सगळे मोडस ऑपरेंट जे होती पाकिस्तानमध्ये ट्रेनिंग दिलं गेलं कशा पद्धतीने बॉम्ब बनवायचा कशा आणि सगळं घटना झाल्यावरती काय करायचं, एक प्रकारे हा फक्त आयईडी बॉम्बचा ब्लास्ट नव्हता तर तिथे हल्ला करण्याचं देखील यांचं मान होता. त्यामुळे मुंबई किंवा महाराष्ट्र असेल त्याच पद्धतीनं युपी जे निवडणूक आहेत इथं कशी अशांतता निर्माण होईल हा सगळा कट जो आहे. जी जी, हाच त्यांचा उद्देश होता. अजित, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. तर दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलनं पाकिस्तान संघटित दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश केलाय. 6 दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आणि त्यापैकी एक मुंबईतला आहे. तर यूपीएटीएसनं प्रयागराज, लखनऊ, रायबरेली आणि प्रतापगडमध्ये छापे मारले. प्रयागराजमधून एक बॉम्ब जप्त करण्यात आलाय. 3 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. यूपीएटीएस के द्वारा एक महत्वपूर्ण सफलता हासिल करते हुए आईएसआई स्पॉन्सर्ड मॉड्यूल को बस्ट किया गया है तथा 3 लोगों को हिरासत में लिया गया है. यह सफलता उस समय हासिल हुई जब 4 जनपदों में एक साथ रेड की गई. ये जनपद लखनऊ, रायबरेली, प्रतापगढ़ तथा प्रयागराज हैं. एक लाइव आईईडी भी प्रयागराज जनपद से बरामद हुआ है जिसको मौके पे बॉम्ब डिस्पोजल स्क्वाड के द्वारा
निष्क्रिय या निष्प्रयोजित किया जा रहा है। तर या महत्त्वाच्या बातमीनंतर पुढच्या बातमीकडे वळतोय, ते म्हणजे ओबीसी आरक्षण आणि राज्यामध्ये जाहीर झालेल्या पोटनिवडणुकी संदर्भातली एक महत्त्वाची बैठक पार पडली आहे। सह्याद्रीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मंत्रिमंडळातील प्रमुख मंत्र्यांमध्ये चर्चा झाली। छगन भुजबळ आणि विजय वडेट्टीवार सह्याद्रीवर या बैठकीसाठी उपस्थित होते। ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होण्याची जी चर्चा होतीये ती केवळ 5 जिल्ह्यांपुरतीच मर्यादित आहे आणि या 5 जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषदेच्या ज्या 87 जागा रिक्त झाल्या होत्या त्यावर निवडणूक आयोगानं पत्र पाठवून सद्यस्थितीची माहिती मागवली आहे। तर आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुका या ओबीसी विरुद्ध ओबीसी अशाच होतील आणि त्या ओबीसी विरुद्ध ओपन अशा होणार नाहीत असं वक्तव्य विजय वडेट्टीवार यांनी केलं। तर ओबीसी आरक्षणासाठी मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि त्यासाठी अनेक पर्यायांची चर्चा सुद्धा झाली। आरक्षणासाठी 50% जाता येणार नाही असं मत अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केलं। 50% वरती जाता येणार नाही एवढं तर खरंच आहे। आता बाकीच्या याच्यातून कसा मार्ग काढायचा ते उद्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आम्ही पर्याय जे आहेत हे मागच्या वेळा ज्या विरोधी पक्षांचे नेते आणि आमची मीटिंग झाली याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस होते किंवा दरेकर होते मुख्यमंत्री आम्ही सगळे अनेक पर्यायांची जी आहे चर्चा झाली ते सगळे पर्याय जे आहे मंत्री मंडळाचं समोर मांडून त्याच्यानंतर निर्णय घेऊ। आतापर्यंत सुप्रीम कोर्टाचे निर्णय झाले ते कायद्यांमध्ये रूपांतर झालेले आहेत अनेक वेळा आपण बघितला तो संपूर्ण देशासाठी लागू होतो सुप्रीम सर्वोच्च न्यायालयाचा निकाल। आता हा निकाल सर्व देशासाठी लागू झालेला आहे सर्व देशातीलच ओबीसीचं आरक्षण आता धोक्यात आलेलं आहे तर याला जबाबदारच मुळात भाजप आहे तो काँग्रेस नाही हे त्यांनी मान्य करावं आणि जर म्हणत असतील काँग्रेस किंवा महाविकास आघाडी आहे काँग्रेस तर नाहीच हे सर्व आताचं सरकार आहे असं जर त्यांची भावना असेल तर मात्र ती अत्यंत दिशाभूल करणारी आहे। यानंतर आता बातमी आहे राजकारणातील आरोप प्रत्यारोपांची। किरीट सोमय्या यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप केले होते आता त्या आरोपांना अनिल परब यांनी उत्तर दिलंय। किरीट सोमय्या यांनी 72 तासात माफी मागावी अन्यथा अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्याचा इशारा अनिल परब यांनी सोमय्यांना दिलाय। त्यामुळे सोमय्या यांनी केलेल्या आरोपांचं पुराव्यासह स्पष्टीकरण देण्याची मागणी सुद्धा अनिल परब यांनी केली आहे। पुराव्यासह स्पष्टीकरण न दिल्यास 100 कोटींचा अब्रू नुकसानीचा दावा दाखल करण्याचा इशारा देण्यात आलाय। तशी नोटीस परब यांनी सोमय्यांना वकिलाच्या माध्यमातून पाठवली देखील। पुढची बातमी नागपुरातून आहे। कुख्यात गुंड गमछूची हत्या झाली आहे। नागपूरच्या जुनी शुक्रवार पेठेतली ही घटना दोन गटाच्या जुन्या वादातून ही हत्या झाल्याची माहिती मिळते आहे। नागपुरातून मोठी बातमी कुख्यात गुंड गमछूची हत्या करण्यात आली आहे। नागपुरातल्या जुनी शुक्रवार भागातील ही घटना असून दोन गटांच्या जुन्या वादातून या कुख्यात गुंडाची हत्या करण्यात आली आहे। या गमछूवरती हत्या आणि हत्येच्या प्रयत्नाचे अनेक आरोप होते। नागपुरातून आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। तुषार, हा जो कोणी कुख्यात गुंड गमछू आहे ज्याची हत्या झाली आहे काय त्याची पार्श्वभूमी? गमछू नावाचा कुख्यात गुंड नागपूरच्या जुना शुक्रवारी भागामध्ये राहत होता। रात्री साधारण 9 वाजताच्या सुमारामध्ये त्याच परिसरातील काही स्थानिक तरुणांनी त्याची हत्या केली। जी पोलिसांनी माहिती दिली त्यानुसार जुन्या वादातनं गमछूची हत्या करण्यात आलेली आहे। गमछूवर याआधी देखील हत्या आणि हत्येच्या प्रयत्नाचे गंभीर गुन्हे आहे आणि त्याचे काही प्रकरण न्यायालयामध्ये देखील सुरू होते। आमच्या स्थानिक तरुणाचा एक गट होता जो वर्चस्वासाठी त्या भागामध्ये सातत्याने काम करत होता आणि गमछू त्याचा विरोध करत होता। गमछूचं देखील एक वेगळं अस्तित्व होतं त्या भागामध्ये त्यामुळे ह्या तरुणांना सातत्याने गमछू एक आडकाठी म्हणून भूमिका गमछूची राहत होती आणि त्याच याच्यातनं गमछूची काल सायंकाळला हत्या करण्यात आली। धारदार शस्त्राने ही हत्या करण्यात आली। गमछू जखमी असताना नागपूरच्या बाजूला त्या परिसराच्या 7 स्टार हॉस्पिटलमध्ये त्याला भरती करण्यात आलं। 7 स्टार हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आणि उपचारादरम्यान जेव्हा मृत्यू झाला तेव्हा गमछूच्या
समर्थकांनी त्या हॉस्पिटलमध्ये देखील राड्या केल्याची माहिती पुढे आलेली आहे आणि काही वेळासाठी रुग्णालय प्रशासनाला ते हॉस्पिटल बंद देखील करावं लागलं. आता या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलीस करत आहे, दोन आरोपींना ताब्यात घेतलेला आहे आणि पुढील तपास सुरू आहे. जी तुषार, आणि हा जो काही जुना वाद होता दोन गटातला तो सांगितला जातोय आणि त्यातून ही हत्या झाली आहे, काय वाद होता? हा स्थानिक वर्चस्वाचा वाद आहे. गमचू हा कुख्यात गुंड होता आणि तो तिथल्या स्थानिक लोकांना सातत्याने त्रास देत होता. काही प्रॉपर्टी संदर्भातले व्यवहार असेल किंवा जबरन खंडणी वसुलीचे प्रकार असो, असे प्रकार सातत्याने त्याच्याकडनं सुरू असायचे. काही नवीन तरुण पुरांची जी देखील एक ग्रुप त्या भागामध्ये तयार झालेला होता आणि आपसामध्ये त्यांची तो एकमेकांना ते स्पर्धक मानत होते. त्यांना माहित होतं की गमचू असल्यामुळे त्याला या भागामध्ये वर्चस्व स्थापन करता येणार नाही, त्यामुळे या पुरांनी अनेक वेळा गमचूला समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र गमचू ऐकला नाही आणि त्यांच्यातला जुना वाद मध्ये त्यांच्यातला अंतर्गत संघर्ष हा सातत्याने सुरू राहायचा. त्यामुळे मग काल सायंकाळला जेव्हा या सर्व तरुणांनी अचानक गमचूच्या एका विषयामध्ये आडकाठी असल्याची भूमिका पुढे आली, त्यामुळे मग त्याची हत्या करण्याचा निर्णय घेतला आणि ती अत्यंत प्री प्लॅनिंग आणि ठरवून असलेली ही हत्या होती. त्यामुळे परत एकदा कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न नागपूरमध्ये उपस्थितच झाले, कारण की या हत्येमध्ये आपल्याला हे पाहायला मिळालं की गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या एका कुख्यात गुंड्याची हत्या झाली आणि दुसऱ्या एका गटाने ती हत्या केली. बरं, कधी आणि कुठे झाली हत्या? जुनी शुक्रवारी परिसरामध्ये साधारण 9 वाजताच्या सुमारामध्ये ही हत्या झाली. गमचू त्याच भागामध्ये राहत होता आणि आरोपी देखील त्याच भागातले होते, जुनी शुक्रवारी परिसरातले. आणि जुनी शुक्रवारी परिसरामध्ये जुनी शुक्रवारी ते सक्करधरा रोडला जो जोडणारा रोड आहे त्या रोडवर ही गमचूची हत्या करण्यात आली आणि तिथूनच बाजूला 7 स्टार हॉस्पिटल देखील आहे, तिथे देखील तोडफोड किंवा नासधूस करण्यात आल्याची देखील माहिती आहे. कारण की गमचूची जेव्हा गमचूवर 10-10 शस्त्रांनी हल्ला झाला त्यानंतर त्याला उपचारासाठी 7 स्टार हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं होतं. उपचारादरम्यान दुसऱ्याचा मृत्यू झाल्याचं कळलं, त्यानंतर मग त्याच्या समर्थकांनी त्या रुग्णालयामध्ये राडा घातला होता, त्यामुळे काही वेळासाठी ते रुग्णालय देखील बंद करावं लागलं होतं. बरं तुषार, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. तर नागपूरमध्ये कुख्यात गुंड गमचू याची हत्या करण्यात आली आहे. दोन गटातला जुना वाद आणि त्यातूनच काही तरुणांनी या कुख्यात गुंडाची नागपुरातल्या शुक्रवारी या भागामध्ये काल हत्या केली. एक छोटासा ब्रेक आपण इथे घेतोय, मात्र पाहत राहा सकाळच्या बातम्या. ब्रेकनंतर स्वागत सकाळच्या बातम्यांमध्ये. आता बातमी उल्हासनगर शहरामध्ये एका व्यापाऱ्याच्या घरावर बियरच्या बाटल्या फेकून दहशत माजवण्याचा प्रकार गावगुंडांकडून केला गेलाय. हा सगळा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय. कॅम्प नंबर 4 मध्ये धीरज वलेच्छा या व्यापाऱ्याचं दुकान आहे. तुझं दुकान चांगलं चाललंय, तू दर महिन्याला मला 10,000 रुपये दे, अशी व्यापारी वलेच्छा यांच्याकडे नवीन केशवानी यानं खंडणी मागितली होती. मात्र वलेच्छा यांनी त्याला नकार दिला आणि याच रागातून केशवानी यानं एका टोळीच्या मदतीनं वलेच्छा यांच्या घरावरती मध्यरात्री हल्ला करत बियर आणि कोल्ड्रिंकच्या बाटल्या फेकल्या. यात वलेच्छा यांच्या घराचं नुकसान झालंय. विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात नवीन केशवानी याच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय आणि पुढील तपास देखील सुरू आहे. 10 सप्टेंबर 21 रोजी रात्री 1:57 दरम्यान 4 इसम रिक्षातून जाऊन त्या ठिकाणी कंप्लेनंट धीरज वलेच्या यांच्या घरावर बॉटल सोडा बॉटल टाकल्या होत्या, त्याबाबत तक्रार प्राप्त झाल्याने नवीन केशवानीने हे मुलं पाठवले असं माहिती मिळाल्याने ते नवीन केशवाने इतर 4 इसमांविरुद्ध खंडणी व रायटिंगचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा तपास सध्या चालू आहे. बस हफ्ता वसूली उसका काम है ना, हफ्ता वसूली करना, पैसा मांगना सबसे, किससे 2,000 किससे 5,000 किससे 7,000 ऐसा उसका धर्म है ना बंदे लाए सबसे. पुलिस स्टेशन में खंडनी गए, दाखिल किया उसके खिलाफ मैंने. न्यूज 18 लोकमतनं राज्यातील महिलांच्या सुरक्षेचा रियालिटी चेक केलेला आहे आणि पुण्यामध्ये महिला अत्याचाराच्या संख्येत वाढ होत असताना आम्ही महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न लावून धरला. न्यूज 18 लोकमतनं महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न लावून धरल्यानंतर पुणे पोलिसांनी महिलांच्या सुरक्षेमध्ये वाढ केली आहे. पुणे रेल्वे परिसर आणि म्हणजे रेल्वे स्टेशन परिसर आणि इतर भागामध्ये पुणे पोलिसांनी बंदोबस्त वाढवलाय. या सुरक्षेबाबत पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधीनं. हा
आपल्या सोबत आता आहेत पुणे शहराचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता सर. सर स्वागत आहे तुमचं. नमस्कार. काय आमच्या प्रतिनिधींनी जेव्हा काल एक रियालिटी चेक लेखा जोगा घेतला तेव्हा असं दिसलं की जिथं या दोन घटना घडल्या, एक 14 वर्षाच्या मुलीवरती जो सामूहिक बलात्कार झाला आणि एक 6 वर्षाच्या मुलीला पण पळवलं, तर त्या स्टेशन परिसरामध्ये पोलीस दिसले. त्यांचं पेट्रोलिंग सुरू होतं, रिक्षांची तपासणी सुरू होती, पण इतर ठिकाणी मात्र अशी परिस्थिती नव्हती, शिवाजीनगर किंवा स्वारगेट इतर भागामध्ये. तर असं का की म्हणजे इथं घटना घडली म्हणून तिथं फक्त असं काय आहे? नाही, असं काही नाही. आपण स्पॉटिंग केलेलं आहे जिथे तिथे घर, आपला लिमिटेड फोर्स आहे आणि आपण रात्री बघितलं असेल प्रत्येक ठिकाणी पेट्रोलिंगची गाडी आहेत. काही ठिकाणी आपण पेट्रोलिंगमध्ये कव्हर करतो, काही ठिकाणी आपण फिक्स पॉईंटमध्ये कव्हर करतो. आपल्याला जे आपला रेल्वे स्टेशन आहे ते सध्या तरी आपल्याला फिक्स पॉईंटसारखा दिसत आहेत. दोन घटना घडलेली आहेत म्हणून तिथे फिक्स पॉईंट पण ठेवलेले आहेत, पेट्रोलिंग ठेवलेले आहेत. इतर ठिकाणी आपला लिमिटेड फोर्स आहेत, गणेश उत्सव चालू आहेत. आपण पाहिलं असेल प्रत्येक ठिकाणी पोलीस रस्त्यावर आहेत, पेट्रोलिंग चालू आहेत, नाकेबंदी चालू आहे. तर त्या हिशोबाने आपण कव्हर करतो आणि गरज अधूनमधून आम्ही सगळे पॉईंट बाय रोटेशन कव्हर करणारच. सर तुम्ही म्हणाल बरोबर आहे की सध्या रेल्वे स्टेशन परिसरामध्ये घटना घडल्यामुळे तिथं फिक्स पॉईंट किंवा चेकिंग सुरू आहे आणि सगळीकडंच पेट्रोलिंग सुरू आहे, पण काही ठिकाणी आमचे जेव्हा प्रतिनिधी गेले तेव्हा तिथं त्यांना नाही दिसले पोलीस किंवा संबंधित पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा कदाचित त्यावेळेस आपले लोक बाहेर गेले असतील. पण काय नेमकी सध्या पुण्यामध्ये परिस्थिती आहे सांगाल तुम्ही, आपल्या कशा पद्धतीनं पोलिसिंग सुरू आहे, नाईट पेट्रोलिंग सुरू आहे, बीट मार्शल सुरू आहे, कशा पद्धतीनं रात्रीची गस्त सुरू आहे? आपण प्रत्येक पोलीस स्टेशनला आमच्या DCP, ACP आणि गणपतीचे पण काल सुरू आहेत आणि आपला दोन इन्सिडेंट झाले आणि ते एक सेन्सिटिव्ह इश्यू आहेत आणि त्याला जेवढे लक्ष दिला पाहिजे तेवढे आपण लक्ष देतो. गणपतीच्या बंदोबस्त बरोबर आपण ह्याच्यासाठी पण लक्ष देतो जे आपला असं ठिकाण दिसतात जिथे कमी लोक आहेत किंवा प्रवासू जास्त असू शकतात आणि हे कंबाईंड होणार आहेत. आपण ऑटोवर कारवाई करतो, RTO बरोबर प्रत्येक ऑटोला सीस लावण्याचा प्रयत्न, बेसिकली त्यांच्याबरोबर त्यांचे स्टाफ कमी आहेत, 6 इन्स्पेक्टर आहेत, मग आपण आपला स्टाफ देऊन त्यांच्याबरोबर काम करतो. त्याचप्रमाणे आपण रेल्वे अधिकारीबरोबर चर्चा केलेली आहे, त्याचप्रमाणे आपण बस स्टँड, ST स्टँड त्यांच्या पण सिक्युरिटी स्टाफ असतात, त्यांच्याबरोबर आपली चर्चा झाली. त्याचप्रमाणे आपण PMCला चर्चा करतो की जिथे तिथे आपला लाईट कमी आहेत किंवा जिथे कमी लोक असतात, जिथे क्राईम होण्याची शक्यता जास्त, तिथे लक्ष दिलं पाहिजे. काही गोष्टी प्युअर पोलिसिंग आहे, गर्दुले फिरणारे लोक, त्याच्यावर आपण लक्ष देतो आणि सगळे कंबाईंड एक आपण होलिस्टिक व्ह्यू घ्यावा लागेल. त्याच्याशिवाय हे सगळे ते बरोबर आहे सगळे. आपण बघा, व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह अद्वैत मेहता, News 18 लोकमत, पुणे. तर महिला सुरक्षा संदर्भात News 18 लोकमतच्या वृत्तमालिकेचा इम्पॅक्ट पुण्यामध्ये दिसला आणि या बातमीसोबतच वेळ झाली आहे सकाळच्या बातम्यांमध्ये इथेच थांबण्याची. मात्र या दरम्यानची कोणतीही बातमी पुन्हा पाहण्यासाठी News 18 लोकमतच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक ट्विटरवरती सुद्धा आम्हाला फॉलो करत राहा आणि महत्त्वाची आठवण म्हणजे घराबाहेर पडताना मास्क वापरा.